श्रीरामपूर शहरातील 5 धार्मिक स्थळे शासकीय यंत्रणेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात रविवारी रात्री 12 नंतर हातोडात चालवित जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकण्यात आली। कारवाईपूर्वी 5 प्रमुख कार्यकर्त्यांसह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते, कारवाईनंतर त्यांना सोडून देण्यात आले। प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार सुभाष दळवी, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, पोलीस उप अधीक्षक अभिजीत शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी सुमारे 150 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने जेसीबीच्या सहाय्याने धार्मिक स्थळे रविवारी रात्री 12 नंतर पहाटे 4 वाजेपर्यंत हटविली। मंदिरातील मूर्ती सुरळीतपणे काढून त्या एका मंदिरात ठेवण्यात आले असून ज्यांना कोणाला मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करायची असेल त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। धर्मस्थळे उद्ध्वस्त करताना कारवाईस अडथळा येऊ नये, मंदिर पाडण्यास विरोध करून निवेदन देणारे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते, शिवसेनेचे विजय जयस्वाल, अशोक उपाध्ये, राजेंद्र सोनवणे, संजय यादव व काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते। कारवाईनंतर त्यांना सोडून देण्यात आले। तालुक्यातील 21 पैकी 16 धार्मिक स्थळे हटविण्यात आली आहेत। ब्युरो रिपोर्ट, विजन प्लस न्यूज, श्रीरामपूर।